नमस्कार, मी गायत्री अतुल चांदूरकर निलाज किचन मध्ये आपले मनापासून स्वागत करते। आपण आता सुरू करत आहोत त्या म्हणजे उन्हाळी रेसिपीज। उन्हाळ्याची चाहूल लागली की आपल्याला आठवण येते ते म्हणजे कैरीची। तर हो, आपण आज बनवणार आहोत कैरीचे पन्हे। कैरीचे पन्ह्याला लागणारे साहित्य आहे, इथे आपण घेतलेले आहेत कैऱ्या। शक्यतोर मोठ्या कैऱ्या घ्यायच्या, कारण छोट्या कैऱ्या तुरट आणि कडू असू शकतात, म्हणून शक्यतोर मोठ्या आणि कडक कैऱ्या घ्यायच्या। इथे गूळ घेतला आहे, त्याचं प्रमाण मी तुम्हाला नंतर सांगेल, कारण गरप्रमाणे आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे। इथे मी घेतली आहे वेलची पूड, नंतर केशर, थोडं मीठ आणि जिरे पूड। इथे मी कुकर घेतला आहे, कुकरमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। एक दीड ग्लास पाणी टाकलंय मी इथे। इथे मी या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि आता या कैऱ्या आपल्याला कुकरमध्ये शिजायला ठेवायच्या आहेत। आणि आपण मोठा कुकर असल्यामुळे तीन शिट्ट्या याला येऊ देऊ। आपण कुकर गॅसवर ठेवला आहे, आता तीन शिट्ट्या येईपर्यंत आपण थांबूया। आता तीन शिट्ट्या झाल्या आहेत, इथे मी कुकरचा गॅस बंद करते। आता आपला कुकर थंड झाला आहे, मी झाकण काढून घेते आणि आपल्या कैऱ्यासुद्धा शिजल्या आहेत, आता आपण त्या बाहेर काढून घेऊ। पाच मिनटं थंड होऊ देऊ। आपल्या कैरीची सालं आपोआप निघालेली आहेत, आता आपण हे काढून ठेवू कोयेची इकडे। गरम आहे थोडं ते। तिन्ही याचं असंच काढून ठेवू। आता आपल्याला या सालाचंही काढून घ्यायचं आहे गर। सगळ्या सालाचं असं गर काढून घेऊ आपण। आता या कोईचा पण गर काढायचा आहे। अशा सगळ्या कोईचा गर काढून घेऊ आपण। या कोईचा आपण सगळा गर काढून घेतला आहे, आपण बघू शकता। कोय वापरात नाही घ्यायची आपल्याला, ही फेकून द्यायची आहे कोय। आपल्या कैऱ्याचा गर एवढा निघालेला आहे, एक कप साधारण। आता आपण हा गर आधी मी मिक्सरमधनं काढून घेते। हा पल्प आपला निघालेला आहे कैरीचा गर, मी आता हा बाजूला ठेवते आहे। आता आपण या मापानेच आपला गर जो मी काढला होता त्या मापानेच मी गूळ घेते आहे, आणि याच्यापेक्षा आपल्याला कैरीपेक्षा डबल गूळ लागेल। आता मी हा गूळ मिक्सरमध्ये टाकते,
आता हा गूळ मी बारीक करून आणते. आता मी हा पल्प याच्यात काढून घेते. आता गूळ आणि हा गर एकत्र करायचा आहे आपल्याला. आणि मिक्सरमधनं जो गूळ काढला होता तोही याच्यात टाकते मी आता. आता हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. याच्यातलाही गोळ काढून घेते मी. गूळ आणि कैरीचा गर आपला एकजीव झाला आहे. याच्यातच मी आता वेलदोड्याची पूड टाकते आहे साधारण एक चमचा. आता आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे. मी गाळणी घेतली आहे एका भांड्यावरती. आणि आता हा सगळा म्हणजे आपल्याला ते गुळाचे खडे वगैरे जे असतील ते निघून जातील. रंगही किती सुरेख आलेला आहे आपण बघू शकता. कारण मी गूळ आणि कैरीचा गर वेगळा काढला मिक्सरमधनं, एकत्र नाही केला. एकत्र केला असता तर थोडा रंग फिक्का झाला असता. आता खरा पन्ह्याचा रंग आलेला आहे. आता गूळ आणि कैरीचा गर तयार झालेला आहे. इथे मी छोटी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि ती आता गरम झालेली आहे. गरम झाल्यावर मी गॅस बंद करते आणि त्याच्यामध्ये मी या 10-12 केशराच्या काड्या घालते. आता मी या खलबत्त्यामध्ये हे केशर टाकून घेते जे गरम झालेलं आहे ते, आणि त्याला बारीक करून घेते. बारीक झालाय. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. रंग आणि स्वाद दोन्ही छान दिसतं त्याच्यात, स्वादिष्टही लागतं. आता आपण पन्हा तयार करू. याच्यामध्ये मी 2 ग्लास घेतले आहेत. त्याच्यामध्ये 2 आईस क्यूब्स टाकते. दोन चमचे गर घालून घेते. आणि आपल्याला जे लागणार आहे ते म्हणजे इथे मी थोडीशी जिऱ्याची पूड याच्यामध्ये घालते. थोडंसं मीठ हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं तर तुम्ही घालू शकता. आणि थंडगार पाणी. आता हे पाणी मी याच्यामध्ये घालून घेते. आपलं थंडगार पन्हा तयार आहे. आपला हा जो गर आहे कैरी आणि गुळाचा, हा वर्षभर टिकतो.
आणि आपण हा जेव्हा आपल्याला हवं असेल तेव्हा आपण करून घेता येतं. आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं काचेच्या बळणीमध्ये. आपलं स्वादिष्ट कैरीचं पन्हा तयार आहे. किती टेम्पटिंग, सुदिंग आणि कूलिंग दिसतंय. तर आपण हे पन्हा घरी जरूर करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. पन्ह्याची रेसिपी आणि ही रेसिपी आपण वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद करते. आणि माझा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्रतिसाद द्या. आणि निलास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आनंदी रहा, खुश रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं पौष्टिक खात रहा. धन्यवाद.